संदीप जोशी ने कहा कि सिटी में कोरोना संक्रमण को रोकने के लिए गंभीरता को समझे नागरिक को खुद ही नियमों का पालन करे, ऐसे हालात पर नियंत्रण करने के लिए यंत्रणा को अपील की है। उन्होंने कहा कि सरकार ने नियम बनाए हैं, उसका पालन करने के साथ नागरिक स्व अनुशासन का पालन करे। लॉकडाउन अलग विषय है, उसका कितना फायदा होगा यह बात का विषय है। लोग गफलत में न रहे कि मुझे कुछ नहीं होता। महापौर ने कहा कि अनेक लोग बुखार का घर पर ही इलाज कर रहे हैं, जब ऑक्सीजन लेवल कम होता है तब भाग दौड़ करते हैं, तब तक काफी देर हो जाती है। दूसरी ओर कुछ लोग कुछ नहीं होने के बावजूद मुझे कुछ है इस भय से अस्पताल में भर्ती हो रहे, बेड आरक्षित कर रहे। तीसरे प्रकार के लोग मुझे कुछ नहीं होता इस गफलत में रहते हैं और शहर में बिना कारण घूमते हैं, घर में जाकर सोशल मीडिया पर लॉकडाउन लगाना चाहिए पोस्ट डालते हैं। मनपा और संपूर्ण स्वास्थ्य विभाग परिस्थिति को संभालने के लिए अथक प्रयास कर रही है। 150 से अधिक अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित है। मरीजों की सेवा करने वाले मेयो मेडिकल हॉस्पिटल के साथ पुलिस के सैकड़ों कोरोना योद्धा भी बाधित है, इसीलिए व्यवस्था संभालने में परेशानी हो रही है। मनपा ने एम्बुलेंस सेवाहिका की संख्या बढ़ाई है। निजी अस्पतालों में नॉन कोविड मरीजों की संख्या बढ़ रही है, इसलिए बेड्स की संख्या बढ़ाने की में दिक्कत आ रही है। इस परिस्थिति से नागरिकों को अवगत होना जरूरी है। नमस्कार। कोविडच्या या काळामध्ये आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी नागपूरची परिस्थिती काय आहे हे मी या ठिकाणी आपणाला सर्वांना समोर सांगणार आहे। खरं म्हणजे स्थिती गंभीरच आहे, आपल्याला देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून याची कल्पना आहे, परंतु खरी स्थिती काय आहे? तर खरी स्थिती शहरासाठी अशी आहे की आजपर्यंत जवळपास 45,000 लोक ही पॉझिटिव्ह झालेली आहेत। 45,000 आजच्या तारखेपर्यंत जवळपास 34,000 लोक बरे होऊन आपल्या आपल्या घरी गेलेली आहेत। जवळपास 1400 ते 1450 मंडळी यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। या ठिकाणी शहरामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ही सुरुवातीला 20 होती, आज आपण 65 वाढवलेली आहे। हर्ष व्हॅन म्हणजे शववाहिकेची व्यवस्था ही शहरामध्ये 9 होत्या, आज 24 आपण वाढवलेली आहे। शहरामध्ये GMC बेड्स हे 600 आहे, मेयोचे बेड हे 600 आहे, लता मंगेशकर शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांचे बेड्स आहेत हे जवळपास 400 ते 450 एकत्रितपणे। एम्समध्ये 63 बेड्स आहेत असे शासकीय महाविद्यालयांचे बेड्स आहेत। प्रायव्हेट हॉस्पिटल्स सुरुवातीला जे 15 होते ते आज आम्ही 45 वाढवलेले आहेत। दुर्दैवाने प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये नॉन कोविड पेशंटसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी बेड्सची संख्या वाढवण्यामध्ये काही अडचणी निश्चितपणे निर्माण होतात। आता आपल्या सर्वांना हे वाटू शकतं की हे सांगायचं काय काम आहे, तर शहरातली परिस्थिती या शहरातल्या सुजाण नागरिकांना सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे। अनेकदा लक्षात असं येतं की मी मला झालेला त्रास हा अंगावरती काढतोय, मला टेम्परेचर येत आहे, मी काहीतरी डोलो 650 घेतो, पॅरासिटोमॉल घेतो आणि हे विसरून जातो, आणि मग 6व्या 7व्या दिवशी अचानक लक्षात येतं की ऑक्सिजनची लेवल कमी होणं सुरू झाली आहे, आणि मग मी धावाधाव करतो आणि तोपर्यंत भरपूर उशीर झालेला असतो। काही मंडळी आमच्यातली अशी आहेत की तब्येतीला काही झालेलं नाही आहे, इम्युनिटी लेवल देखील चांगली आहे, परंतु मला काहीतरी होईल या धाकाने आम्ही हॉस्पिटलमधले बेड देखील अडवून ठेवलेले आहे, हे देखील सत्य या ठिकाणी। काही जण अजूनही त्याच याच्यात आहे की मला थोडीच कोविड होणार आहे, मला थोडीच काही होणार आहे, आणि त्याच्यामुळे रोज सीताबर्डीवरती आपण गर्दी करतो आहे, चहाच्या टपऱ्यांवरती गर्दी होते आहे, गुपचूपवाल्याकडे गर्दी होते आहे, आणि मग घरी बसून आम्ही पुन्हा सांगतो आहे की लॉकडाऊन हे लागलंच पाहिजे, लॉकडाऊन का नाही करत आहे याच्याबद्दलच्या देखील आम्ही भूमिका मांडतो। या ठिकाणी
हॉस्पिटलमधली स्थिती असताना आपल्याला हे देखील सांगणं अत्यंत आवश्यक आहे की जीएमसीमध्ये 600 बेड असताना आमचा 250 स्टाफ जीएमसीमधला हा कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे. मेयोमधले 100 जण 600 बेडच्या अगेन्स्टमध्ये पॉझिटिव्ह झालेले. ही स्थिती सर्वीकडे झालेली आहे. मग महानगरपालिकेत देखील 200 पर्यंतचा स्टाफ आमचा हा पॉझिटिव्ह झालेला आहे. नेहरूनगर झोन असेल, आमचं गांधीबाग झोन असेल, लक्ष्मीनगर झोन असेल, या झोनमध्ये जिकडे तिकडे सर्वजणं पॉझिटिव्ह मॅक्झिमम स्टाफ होत आलेला आहे. आणि त्यामुळे एकाच वेळी नागपूर शहरातली सर्व स्थिती ही कोलॅप्स होण्याच्या स्थितीमध्ये आज येऊन पोचलेली आहे. माझी आपणाला सर्वांना नम्र विनंती आहे की लॉकडाऊन लागेल नाही लागेल, लॉकडाऊनचा फायदा काय आहे, सोल्युशन काय आहे, हा संपूर्णता वेगळा विषय. पण मी मला स्वतःला डिसिप्लिन तर लावू शकतो ना, मी स्वतःला तर ठरवू शकतो ना की भाजी आणायला मी नवरा बायको आम्ही जाणार नाही, आम्ही गुपचूप खायला जाणार नाही, आम्ही चहा नाही प्यायला बाहेर, पाटोडी खाल्ली नाही तर आमचं काही भलं वाईट होणार नाही आहे, त्याच्यामुळे मी घरी राहील हे तर मला ठरवता येतं. आणि त्याच्यामुळे आपण स्वयंशिस्त बाळगावी. आणि कृपया कृपया हात जोडून विनंती आहे, पॅनिक होऊ नये. महानगरपालिकेच्या साईटवरती आम्ही डॉक्टरांची लिस्ट जाहीर केलेली आहे, त्याचा अनेक जण फायदा घेत आहे, लाभ घेत आहे, त्यांचे नंबर्स दिलेले आहे, ते काउन्सिलिंग करत आहे, ते सांगतात आहे, सल्ला देत आहे, तर त्याचा देखील आपण फायदा घ्यावा. आणि तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून संपूर्ण देशात कोरोनाचा कहर चालू असताना नागपुरात देखील हे सुरू झालेलं आहे, याच्याकडे गांभीर्याने बघून आपण सारे मिळून एकत्रितपणे लढून या कोरोनाला निश्चितपणे लवकरात लवकर या शहरातून हद्दपार करूया. एवढीच हात जोडून विनंती मी या ठिकाणी आपणाला करतो. धन्यवाद. कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपूर.